योजनेचा सर्वाच्यास्त लाभ विरोधकच घेत आहेत. लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांना खासदार रक्षक खडसे यांनी सुनावलं. मुस्लिमांवर अन्याय होत असेल तर दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करू, वक्फ बोर्ड विधेयकाबाबत अजित पवारांचं मोठं विधान. महायुतीमध्ये तिकीट वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. 20 तारखेपर्यंत जागा वाटपाबाबत चित्र स्पष्ट होईल, उदय सामंत यांची माहिती. राज्य सरकार जाती जातींमध्ये भांडणं लावत आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय आधीच घ्यायला हवा होता, काँग्रेस आमदार संजय जगताप यांचा सरकारवर गंभीर आरोप. अजित पवारांनी घेतली माजी आमदार आसिफ शेख यांची भेट. आसिफ शेख यांच्या वडिलांच्या निधनानंतर झाली सांत्वनपर भेट. विधानसभेसाठी भाजपची 150+ जागांची तयारी. सर्वेक्षण अहवालानुसार उमेदवार निवडले जाणार, सूत्रांची लोकशाहीला माहिती. माजी पोलीस अधिकारी संजय पांडे निवडणुकीच्या मैदानात. संजय पांडे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसच सर्वे सर्व असणार. फडणवीसांना विधानसभा जागा वाटपाचे सर्वाधिकार, सूत्रांची माहिती. सर्वच मराठा समाज वाईट नाही, पण जो ओबीसी समाजावर उठेल त्याला अजिबात सोडायचं नाही, छगन भुजबळ यांची टीका. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण. हिंडनबर्गच्या आरोपानंतर बाजारात घसरण. अदानी एंटरप्राइजेसचे शेअर्स हे 4% तर अदानी विलमेअरचे शेअर्स 6% घसरले. रिझर्व्ह बँकेकडून सीबी स्कोअरच्या नियमांमध्ये बदल. ग्राहकांचा सीबी स्कोअर प्रत्येक 15 दिवसानंतर अपडेट होणार. नवीन नियम जानेवारी 2025 पासून होणार लागू. राज्यात आतापर्यंत 123% पावसाची नोंद. नागपूर विभागात सर्वाधिक 133% पाऊस, तर नाशिक विभागात सर्वात कमी 108% पाऊस. मार्मिकचा उद्या 64वा वर्धापन दिन. दादरच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणार सोहळा. उद्धव ठाकरे वर्धापन दिन सोहळ्याला राहणार उपस्थित. मुंबई पालिकेच्या क्लीनअप मार्शलकडून 1.5 कोटींचा दंड वसूल. 4 महिन्यामध्ये 53,725 जणांकडून 1.5 कोटींचा दंड वसूल. दिल्ली कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टात याचिका. सीबीआयची अटक रद्द करण्याची मागणी. पुण्यात तयार केली जात आहेत विमानाची बनावट तिकीट. बनावट तिकीट दाखवून विमानात चढणारे दोघे एअरपोर्ट विभागाच्या ताब्यात. खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांचा 3 मतदारसंघांवर दावा. भिवंडी पश्चिम, शहापूर, मुरबाडमध्ये 2004 पासून काँग्रेस पराभूत होत असल्यानं 3 मतदारसंघ मिळवण्यासाठी बाळ्यामामा आग्रही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर. हिंगोलीतील कावड यात्रेत मुख्यमंत्री होणार सहभागी. सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेला सुरुवात. काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या नगराध्यक्ष मिनल साठे यांची माढा विधानसभा मतदारसंघातून जनसंवाद यात्रा. अजित पवारांकडून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर. जागावाटपाआधीच मुश्रीफांच्या उमेदवारीनं महायुती तणावाचं वातावरण. सरकारी कर्मचारी 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर. सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपाचा इशारा. मंत्री उदय सामंत यांच्याकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी. 8 ऑगस्टच्या आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून झालं होतं खाक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.